आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्सक्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। कोरोना बाधितांची घटती संख्या पाहता महापालिकेचे आदिसागर कोविड सेंटर आजपासून तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहे, अशी माहिती नितीन कापडणीस यांनी दिली आहे। या कोविड रुग्णालयात आजपर्यंत 648 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत। भविष्यात रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा सुरू करण्यात येईल असेही कापडणीस यांनी स्पष्ट केले आहे। कोरोना रुग्णसंख्या वाढीच्या कालावधीमध्ये सांगली महानगरपालिकेने आदिसागर येथे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू केलेलं होतं। या हेल्थ सेंटरच्या माध्यमातून मोफत अनेक कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आलेले होते। सद्यस्थितीमध्ये सांगली शहरामध्ये आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने आदिसागर येथे रुग्णांची संख्या अत्यल्प होती आणि आदिसागरमधल्या सगळ्याच रुग्णांना डिस्चार्ज दिल्यामुळे आदिसागर डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर हे आजपासून बंद करण्यात आलेलं आहे। हे सेंटर बंद जरी केलं तरी ह्या सेंटरचा सेटअप तसाच ठेवण्यात आलेला आहे। भविष्यात जर कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली तर हे सेंटर आहे त्या स्थितीमध्ये पुन्हा नव्याने सुरू करण्यात येईल। आदिसागर या कोविड सेंटरमध्ये 100 ऑक्सिजन बेड आणि संशोधनासाठी 20 बेडची व्यवस्था करण्यात आली होती। याशिवाय रॅपिड अँटीजेन चाचणीची येथे व्यवस्था होती। रुग्णांना मोफत चाचण्या, उपचार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। योगेश माने, स्वानंद मीडिया, सांगली। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।